नमस्कार, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी प्राथमिक विद्यालय, मी श्री निकम प्यार, परिसर अभ्यास भाग 2 विषय शिक्षक, इयत्ता 5वी, पाठ क्रमांक 8, स्थिर जीवनाची सुरुवात। बघा मुलांनो, आपल्या परिसरामध्ये आपण विविध प्राणी बघत असतो। उदाहरणार्थ जंगलात वाघ, सिंह, हरिण, हत्ती, कोल्हा, तर पाण्यामध्ये मासे, साप, सुसर, कासव, आपण काही पाळीव प्राणी पाळत असतो, ते म्हणजे कुत्रा, ससा, कोंबडी, गाई, बैल इत्यादी प्राणी, हे पाळीव प्राणी आहेत। तर नवाश्मयुगातील मानवाने पशुपालन आणि शेतीची सुरुवात कशा प्रकारे केली याविषयीची माहिती स्थिर जीवनाची सुरुवात या पाठामध्ये आपण पाहणार आहोत। बघा, आता या पाठामध्ये आपल्याला 5 महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत। पशुपालन आणि शेतीची सुरुवात, खास कौशल्य आणि विविध व्यवसाय, त्यानंतर परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन, घरांची रचना, गाव, नातेसंबंध आणि कुटुंब, या 5 मुद्द्यांची माहिती आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे। आता आपण सुरुवात करू पशुपालन आणि शेतीची सुरुवात, त्यामध्ये पशुपालन हे आता आपल्याला बघायचं आहे। बघा, कुत्री, शेळ्या, मेंढ्या, गाय, बैल, म्हैस इत्यादी पाळीव प्राणी माणसाला अनेक प्रकारे उपयोगी असतात। एखादी प्राणी जात माणसाळण्याच्या प्रक्रियेच्या 3 मुख्य पायऱ्या आहेत। त्यामध्ये पहिली पायरी म्हणजे रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे, दुसरी पायरी आहे त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे, तिसरी आहे त्यांच्यापासून दूध, दुपते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्यापासून कष्टाची कामे करून घेणे। बघा, यातील तिसरी पायरी माणूस जेव्हा साध्य करतो तेव्हा त्याला पशुपालन म्हणतात। आता आपण गाय पाळत असतो, गायीपासून आपल्याला दूध मिळते, त्या दुधापासून तूप, लोणी, दही इत्यादी आपण बनवू शकतो। त्यानंतर बघा शेतीचे सुमारे 11,000 वर्षापूर्वी पुरावे मिळाले आहेत। मग ते कुठे? इस्रायल, तुर्कस्तान, भारत, सिरिया इत्यादी देशांमध्ये ते मिळाले आहे। या काळात जी शेती करण्याची सुरुवात झाली त्याचे श्रेय जास्त प्रमाणात स्त्रियांना दिले जाते। या काळात शेती करण्यासाठी शेतीची कोणत्याही प्रकारची अवजारे नव्हती। मग बघा, स्त्रिया काय करायच्या? टोकदार काठीच्या आधाराने स्त्रिया बी पेरण्याचे काम करत असतात। काही आदिवासी जमातीमध्ये स्त्रिया अजूनही अशा पद्धतीने पेरणी करतात। पेरणी करण्यासाठी वापरण्याच्या टोकदार काठीला पुरेसे वजन मिळून जमिनीत खोलवर खणता यावे म्हणून त्या काठ्यांना मधोमध छिद्र असलेले दगड बसवले जात असत। बघा, या काळात स्त्रिया ज्या बी पेरण्याचं काम स्त्रिया करत होत्या, टोकदार काठीच्या आधारानेच स्त्रिया बी पेरण्याचे काम करत असाव्या असे म्हटले जाते। आदिवासी जमातींमध्ये स्त्रिया अजूनही अशा पद्धतीने पेरणी करतात। मग बघा, तुम्हाला स्लाईडमध्ये दिसत असेल काठी आणि मधोमध छिद्र असलेला दगड हे जमिनीत खोलवर खणता यावे यासाठी वापरत असत। शेती हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन होते। शेतीची कामे, पाण्याचे वाटप आणि गावाचे संरक्षण यासारख्या अत्यावश्यक गोष्टींची व्यवस्था, यामुळे कृषीप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आली। आता त्यानंतर बघा, शेतीच्या कामामुळे लोकांना वर्षातील बहुतेक काळ एकाच ठिकाणी राहणे भाग होते, हे आपण गेल्या पाठातसुद्धा पाहिलं। प्राण्यांनी ओढलेल्या नांगराने माणूस नांगरणी करू लागला, मग त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादनात वाढ झाली। आता आपण बघू खास कौशल्य आणि विविध व्यवसाय। बघा, शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घकाळ किंवा दीर्घ मुदतीसाठी साठवता आल्यामुळे समूहातील स्त्री पुरुष नवीन गोष्टींचा शोध व आमच्या कल्पकतेच्या आधारावर नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी वेळ मिळतो। बघा, मग ते शेती सुरू होण्यापूर्वीच्या काळात काय काय करायचे? शिकार आणि फळे, कंदेमुळे गोळा करण्याचे मिळालेले अन्न त्यांना जास्त काळ टिकवता येत नव्हतं, साठवून ठेवणे शक्य नव्हते। मग त्यामुळे त्यांच्या जीवनपद्धतीत
समूहातील सर्व स्त्री पुरुष फक्त अन्न मिळवण्याच्या कामात सतत गुंतलेले असत. मग शेतीमुळे काय झालं? शेतीमुळे मिळालेल्या स्थिरतेमुळे पिकलेले अन्नधान्य दीर्घकाळ मुदतीसाठी साठवणे येणे शक्य झाले. मग समूहातील सर्वांची गरज भागूनही शिल्लक उरेल इतके धान्य मिळू लागले. त्यामुळे समूहातील काही स्त्री पुरुषांना नवीन गोष्टींचा शोध घेऊन अंगच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू लागला. अशी कौशल्ये आत्मसात केल्यामुळे मातीची भांडी व मणी बनवणारे कारागीर तयार झाले. अशा प्रकारच्या वस्तूंना नवाश्मयुगीन स्त्रियांनी हाताने घडवत असत. अशा प्रकारच्या वस्तू ज्या नवाश्मयुगातील स्त्रिया होत्या त्या हाताने घडवत होत्या. बघा, शेतीमुळे ते एका ठिकाणी जास्त दीर्घकाळ राहू लागले. मग त्यांना शेती नव्हती तेव्हा त्यांना खूप पूर्ण दिवसच त्यांचा शिकार करण्यात किंवा अन्न मिळवण्यासाठी जात असे. मग जेव्हा शेती सुरुवात झाली तेव्हा त्यांना काही स्त्रियांना वेळ मिळायला लागला, वेळेची बचत होऊ लागली त्यांच्या. मग त्यामुळे त्यांच्या अंगामध्ये ज्या कला होत्या, जी कल्पना होत्या, कौशल्य होते त्यांना विकसित करण्यासाठी वेळ मिळाला. मग वेगवेगळ्यांवर विशिष्ट कौशल्यावर आधारित त्यांनी वेगवेगळ्या व्यक्तींकडे कामे सोपवली गेली आणि मातीची भांडीसुद्धा त्या स्त्रिया हाताने घडवत होत्या. आता जो उर्वरित पाठ आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू.